குரவையா தங்கை மந்தார மெலியோ. बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है. भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा. तेरी जमीयत को ये कारवां चल रहा. इतक्या सकाळी तुम्ही उशी आणायला गेले होते. स्वनंदी, आता या काळात तुम्ही आराम करणं गरजेचं आहे, तुम्ही कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे, आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. मणी सर, अहो केवढी महाग उशी आहे ही, 1500 रुपयाला. एवढी महाग उशी कशाला आणली तुम्ही? हे बघा, ही खास तुमच्या आरामासाठी आणली. तुम्हाला ही नसेल आवडली तर मी बदलून आणू का? नाही, तुम्ही आणली तर चांगलीच असेल ही, पण कशाला? स्वानंदी, तुम्ही पैशांचा विचार नका करू. मी एक बोलू का? नाही, या पैशांबद्दल बोलणार असेल तर अजिबात नका बोलू. खरं तर पैशांबद्दलच बोलायचंय, आणि मला ते बोलणं लय गरजेचं वाटतंय. मी लग्न करून तुमच्या सोबत या घरात आले, आणि आता आपल्याला एकत्र संसार करायचंय, पण मला तुमचं फायनान्शियल काहीच माहिती नाहीये. म्हणजे तुम्ही किती कमवता, आपल्याला घर खर्चाला किती पैसे लागतील, तेवढे पैसे आपल्याकडे आहेत की नाही, आणि असतील तर भविष्यासाठी आपण काही सेव्हिंग करू शकतो का? हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात सुरू आहेत, कारण मी तर आता जॉबवर जात नाही, त्यामुळे माझं इन्कम शून्य आहे, म्हणून विचारलं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही नाही, म्हणजे मला तुमचं म्हणणं लक्षात येत आहे. मी आता तर बाहेर चाललोय, पण घरी आल्यानंतर रात्री हवं तर आपण बसू आणि डिस्कस करू पुढचं. मी माझं सगळं फायनान्शियल स्टेटस सांगतो तुम्हाला, ओके? आणि स्वानंदी, आता आपण नवरा बायको आहोत, आपल्याला एकमेकांची माहिती असणं, आपल्यात पारदर्शकता असणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू उशीसाठी. त्यात काय एवढं? आणि एक, तुमची सगळी चित्र मला कधी दाखवणार? लवकरच. प्रॉमिस. तुम्ही पण एक प्रॉमिस द्या, माझ्या माघारी तुम्ही ते चित्र बघणार नाही. प्रॉमिस. 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 गुड मॉर्निंग बेबी. मी माझ्या बेबीसाठी छान बेकटी आणलाय. चला उठा. सकाळ या. लग्न झाल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या असा बेकटी हातात मिळतो हे तर मला आधी माहिती असतं ना, लहानपणीच लग्न केलं असतं. वेड आहे, लहानपणी करणार होतास लग्न. काही बोलतो. सुजित ऐक ना, मला ना एक गोष्ट खटकती, सांगू तुला? नाही म्हणल्यावर नाही सांगणारेस. सुजित, तू फॉर्मॅलिटीज का करते? सांग ना, कम टू द पॉइंट. म्हणजे हे बघा, आपलं लग्न कुठल्या सिच्युएशन मध्ये झालं हे माहिती आहे तुला? नो बँड, नो बाराती, नो सेलिब्रेशन, नथिंग नथिंग नथिंग. म्हणजे मला कळतंय सिच्युएशन सुद्धा तशीच होती, पण आत्ता आपण घरी परत आलोय ना, आणि मम्मा म्हणाल्या सुद्धा ही ग्रँड सेलिब्रेशन करूया, रिसेप्शन करूया म्हणून, पण डॅड तयार नाही झाले त्याला. बरं आहे ना वेडे, ग्रँड सेलिब्रेशन काही आपण करत नाही आहोत. म्हणजे माझ्या आयुष्यात असणाऱ्या येणाऱ्या मुलींना असंच वाटत राहील की
मी एलिजिबल बॅचलर आहे. सुजित, तुझ्याकडे कुणाला बघू तर दे आता, फटके दे ना केकीला मी. आय एम जस्ट जोकिंग बाबा. आय नो, मला इतकंच म्हणायचंय की कुठलंही सेलिब्रेशन न होता आपलं लग्न झालं. बेब, डॅडला प्रॉब्लेम आहे आणि या सगळ्या फॉर्मॅलिटीज नाही झाल्या तरी मला ओके आहे. मला काही फार इम्पॉर्टंट वाटत नाही ते. लग्न म्हणून महत्वाचं होतं ते झालंय की आपलं. पण माझ्यासाठी आहे ना इम्पॉर्टंट. सुजित, लग्नानंतर एक मुलगी दुसऱ्या घरात जाते, तिला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत, गुडलक विश करावं असं वाटत असतं ना. मलाही तेच वाटतंय रे. आणि तसं काहीच होत नाही. इट्स अ फिमेल थिंग, तुला नाही कळणार ते. बरं, आता हे नाही होऊ शकत आहे, मग काय करायचं आपण? मी काही इन्सिस्ट नाही करत आहे, मी जस्ट माझ्या फिलिंग तुझ्याबरोबर शेअर करते. ओके ओके. मला माहिती आहे रिसेप्शन नाही होणार आहे, काहीच नाही होणार आहे, पण किमान आपला हनीमून तरी सरपोतदारांच्या स्टँडर्डला साजेसा व्हायला हवा ना. हा, आपण जाऊया का कुठेतरी? सुजीत, प्लीज जाऊया ना. प्लीज 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 माझ्यासाठी प्लीज. कुठे जायचंय? लंडन, पॅरिस, बाली. बोल. सिरियसली? आपण स्विट्झरलँड. येस, डन. सुजित, स्विट्झरलँडला जाऊया. काय सुंदर सुंदर प्लेसेस आहेत यार तिथे. तिथला बर्फ, तिथल्या त्या सगळ्या रोमॅन्टिक जागा. तुला माहितीये, आपण आपण आणखी एकमेकांच्या प्रेमात पडू. म्हणजे आता आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत. म्हणजे म्हणजे स्विट्झरलँडच्या 2-3 आयटेनरीज काढलेत बघ. मला असं वाटतं की ही जास्त बेटर आहे. 6 days 5 nights करू बुक. तू हे खरंच करणार आहे? हो. करतो. ही काय नाटक आहे? काय झालं? मी त्यांना पेमेंट करतोय ऑनलाईन, पण युअर अकाउंट इज ऑन होल्ड असं काहीतरी दाखवत आहेत मला आणि सतत तोच मेसेज येतोय. काय? हा, अगं मी आपल्या फॅक्टरीच्या अकाउंट वर. डॅडने म्हणजे डॅडने माझा अकाउंट फ्रीज केला असणार. ती ना नाटक आहेत ना डॅड. शांत शांत. कोण आहे मी? हू एम आय? कोण आहे मी? फॅक्टरीचा मालक आहे ना मी. हे घ्या कॉफी. आता ही काय नवीन नाटक आहेत? आवाज खाली. माझ्याशी कोणीही वरच्या आवाजात बोललेलं मला आवडत नाही, तुला माहितीये. सुजीत, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? चिडला काय इतका? मॉम, मला माझं अकाउंट फ्रीज झालेलं दिसतंय. ते कोणीतरी फ्रीज केलंय. मी आमच्या हनीमूनसाठी पॅकेज बुक करत होतो, पण माझ्या अकाउंट मधून पैसे जात नाहीयेत. माझ्या अकाउंटला पैसे दिसत आहेत मला, तरी ते जात नाहीत. हे कोणी केलंय हे कोणी मला सांगेल का प्लीज? हनीमूनला कोण चाललंय? काय प्रश्न आहे डॅड? आम्ही चाललो. मग तुम्ही चाललाय, मग तुझ्या अकाउंट मधनं पैसे दे ना. कंपनीच्या अकाउंट मधनं का देतोयस तू? काय काय बोलताय तुम्ही डॅड? त्या अकाउंटला मला पैसे दिसतात म्हणून मी ते पैसे काढतोय. इट्स दॅट सिम्पल. इथेच तर प्रॉब्लेम आहे. काय आजपर्यंत तू कंपनीच्या अकाउंट मधन स्वतःच्या चैनीसाठी जेव्हा पाहिजे तेव्हा तू पैसे काढत राहिलेला आहेस? व्हॉट्स द बिग डील? मी मालक आहे त्या कंपनीचा. होतास. तू त्या कंपनीचा मालक होतास, आता नाहीयेस. व्हॉट? हो.
आणि जेव्हा कंपनीचा मालक बदलतो तेव्हा बँक खात्यामध्ये सुद्धा बदल होतो, म्हणजे नवीन मालकाकडे त्याचा ऍक्सेस जातो, चेक्सवर त्याच्या सह्या चालतात आणि नवीन मालक अकाउंटमधनं पैसे काढू शकतो. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? काय म्हणजे मी त्या कंपनीचा मालक नाही आता? मॉम, कोण आहे मग मालक? कोण आहे? स्वानंदी त्या फॅक्टरीची मालकीण आहे. ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं होतं त्याच दिवशी माझी सून म्हणून ती फॅक्टरी मी तिच्या नावावर केली. स्वानंदी डॅड, तिचा काय संबंध आहे फॅक्टरीशी? तिचा काय हक्क आहे आपल्या फॅक्टरीवर? कोणाचा कोणाशी काय संबंध आहे सांगायला मी बांधील नाहीये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती फॅक्टरी माझ्या मालकीची आहे, तुझ्या मालकीची नाहीये. तेव्हा ती कोणाच्या नावावर करायची, त्याचं काय करायचं, ह्याचा अधिकार सर्वस्वी माझा आहे. त्यासाठी मला तुझ्या परवानगीची गरज नाही सुजित. आणि सुजितराव, आयत्या वेळेला तुम्ही लग्नातून पळून गेलात आणि मी तोंडघशी पडलो, लक्षात आहे ना? ओके 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 ओके, ते झालं ते झालं. पण एक गोष्ट तुम्हाला कळते का? मी नाही आता स्वानंदीचा नवरा. याचा अर्थ स्वानंदी आता आपल्या घराची सून नाहीये. आहे. तू जरी लग्न केलेलं नसलंस तरी सुद्धा तिचं लग्न मणीशी झालंय आणि मणी माझ्या मुलासारखा आहे, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा ती या घराची सून आहे आणि म्हणून ती त्या फॅक्टरीची मालकीण आहे. तुम्हाला जर खर्चासाठी काही पैसे हवे असतील ना तर तुम्ही तिच्याकडे मागा ना. ती काय तुम्हाला नाही म्हणणार नाहीये, ती काय आपल्या शब्दाबाहेर नाही. संचिता, जा स्वानंदीला बोलवून आण आणि तिला सांग मी बोलावलंय. संचिता जा. जा संचिता जा, स्वानंदी मॅडमला बोलवून घेऊ नये. जा जा जा. आता हा सुजित सरपोतदार स्वानंदी मॅडम इथे येण्याची वाट बघणार. वाव, त्यांच्या सहीसाठी त्यांच्या मागे 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 फिरणार. हेच करायचं राहिलं होतं तेही करणार हा सुजित सरपोतदार. जा संचिता भाऊ. काय झालं साहेब? संचिता मॅडम म्हणाला की तुम्ही बोलवलं मला. हो, मीच बोलवलं. महत्वाचं काम आहे. महत्वाचं काम? थांब जरा थांब. स्वानंदी आहे गे दर. हे काय साहेब? चेकबुक आहे दर, मी सांगतो तुला दर. हे बघ स्वानंदी, आता तू फॅक्टरीची मालकीण आहेस तेव्हा सगळीकडे तुझ्या सह्या लागतील. मग ते ऑर्डर अप्रूव्ह करणार असेल, टेंडर भरणं असेल, छोटे मोठे पेमेंट्स करणं असेल, ह्या सगळ्यासाठी तुझ्या सह्या लागतील. बरं, एक काम कर, सुजितरावांना खर्चासाठी काही पैसे हवे आहेत आणि प्रत्येक महिन्याला तुझ्याकडे येऊन मागण्यापेक्षा तू 12 महिन्याचे 12 चेक सही करून त्याला देऊन टाकणार, म्हणजे तो तुला डिस्टर्ब करणार नाही. आणि आता त्याला तू चेक्स देतच आहेस तर माझ्यासाठी पण एक 4-5 चेक्स तयार करून ठेव, हा, म्हणजे तुला आम्ही त्रास देणार नाही. पण साहेब, मी सांगतोय ना, तू मालकीण आहेस मणी. साहेब म्हणतात तसं करा.
कर, सहाय्य कर. वाव, जस्ट वाव. अरे स्वानंदी, मणी, ही स्वानंदी कुठे निघून गेली? काय तुला बरं वाटत नाहीये का? नाही, मलाही नाही माहिती साहेब, म्हणजे असं अचानक का निघून गेलं. संचिता, पण हा शांत हो जरा. मम्मा, हे काय या सगळं? मला काही कळत नाही घातलं, पण एवढंच माहिती, आता सगळ्या पैशांच्या नाड्या स्वानंदीच्या हातात आहेत. तेच तर, सगळं स्वानंदीकडे, सगळं. मम्मा, मला ना शाळेत गेल्यासारखं वाटतंय. शाळेत असताना कसं आईकडे दर महिन्याला पॉकेट मनी मागायचे. आई, मला वडापाव खायचाय, 10 रुपये देशील का? आई, मला ना फिल्मला जायचंय, 100 रुपये देशील का? तसंच झालंय ना हे. आता या स्वानंदीकडे पॉकेट मनी मागायचंय का मी? मम्मा, मला असं वाटलं होतं या घरात मी सरपोतदारांची सून म्हणून आलीये, पण नाही, सरपोतदारांची सून नसून स्वानंदीची हुजरी झालीये मी गुजरी. आता मी आणि माझ्या नवऱ्याने दरवेळी त्या स्वानंदीकडे हात पसरायचे का? नाहीतर काय? अगं, मी यांना म्हटलं हिच्या नावावर कशा फॅक्टरी करताय, पण ह्यांना सुनेच्या नावावर करायची होती ना फॅक्टरी. सुनेच्या नावावर करायची होती ना फॅक्टरी, मग ती सून आता मी आहे मम्मा, ती स्वानंदी नाहीये. त्यामुळे फॅक्टरी माझ्या नावावर असायला हवी, त्या स्वानंदीच्या नाही. मम्मा, मम्मा ऐका ना, डॅड तुमचं सगळं ऐकतात ना, त्यांना सांगा ना, त्यांना समजवा तुम्ही. आपली सून आता संचिता आहे, ती स्वानंदी नाहीये. स्वानंदी सरपोतदारांची नोकर होती, आत्ता ही नोकरच आहे आणि यापुढे सुद्धा नोकरच असणार आहे ती. आम्ही दर महिन्याला खर्चासाठी नोकरांकडून पैसे घेणार आहोत का मम्मा? पटतंय का तुम्हाला आमचं म्हणणं? संचिता, तुझं म्हणणं पटतंय आणि 100% कळतंय, पण काही उपयोग नाही ग. हे माझं ऐकणारच नाहीत ह्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, बिझनेस आणि राजकारण याच्यात दुडबुड करायची नाही. म्हणून मी कितीही सांगितलं तरी काहीच उपयोग होणार नाही याचा. पण तुम्हाला 12 चेक्स दिलेत ना, काढा पैसे, मजा करा, मस्त हनीमून करून या आणि मग बघूया आपण काय करायचं ते. नाही मम्मा, जोपर्यंत या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आता मीच बघते, डॅडने स्वानंदीच्या नावावर केलेली फॅक्टरी माझ्या नावावर कशी होत नाही ते. जेव्हा फॅक्टरी माझ्या नावावर होईल तेव्हाच मी हनीमूनला जाईन, तोपर्यंत जाणार नाही. काय झालं स्वानंदी, तुला बरं वाटत नाहीये का? साहेब, हे फॅक्टरीचे पेपर्स, हे प्लीज तुमच्याकडेच ठेवा. अहो, तिची मालकी नकोय मला. मी सुजित सरांशी लग्नाला होकार दिला होता, ते त्यांचा पैसा, त्यांचा बिझनेस, त्यांचा राजकीय वारसा बघून नाही. मला या आधी यातलं काही नको होतं आणि आत्ताही नकोय. तुला पैसा असो किंवा सत्ता असो याची हाव नाहीये हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि बघ, हे इतर लोकांचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस, त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि ही फॅक्टरी जी मी तुझ्या नावावर केली ना, ती स्वेच्छेनं केलेली आहे. तुझं लग्न सुजित रावांशी ठरलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी माझा निर्णय बदललेला नाहीये. तुला माहितीये की मणी माझ्या मुलासारखा आहे,
आणि म्हणून तू सुनेपेक्षा काही कमी नाहीयेस. आणि मला सांग की एकदा स्वेच्छेनं दिलेली भेट वस्तू सासरी परत घेतील का? साहेब तुमचं म्हणणं पटतंय मला, पण अहो फॅक्टरीची मालकी जर माझ्याकडे राहिली ना तर बँकेच्या व्यवहारात मर्यादा येतील आणि त्यामुळं सुजित सरांना संचिता मॅडम यांना त्रास होईल. सुजित सर तुमचा मुलगा आहे आणि त्यांनी माझ्याकडनं असं परमिशन घेऊन पैसे काढून घेणं मला अजिबात पटणार नाही. हे पेपर्स प्लीज तुम्ही ठेवा आणि या जबाबदारीतनं मला मोकळी करा. सुजितचं सोड ग, माझे कुठलेच निर्णय त्याला आवडलेले नाहीयेत आजपर्यंत. हा पण नाही आवडलेला. आणि समजा हे गिफ्ट तुला तुझ्या वडिलांनी दिलं असतं तर ते तू परत केलं असतंस का? त्यांच्या मनाचा मान राखला असतास ना? स्वानंदी, मी तुझ्या वडिलांसारखाच आहे ना? मणी, हे इथे ठेवतो. हिच्या वडिलांनी हिच्यासाठी काय केलंय हे माहिती नाहीये, पण बाबांचा उल्लेख होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजेच वडिलांची आठवण स्वानंदीला भावूक करते हे आज माझ्या लक्षात आलंय. आणि ही माहिती पुढे राजकारणासाठी आणि घरगुती कारणांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.